पहिली, 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 पहिली तालुका, तर महाराष्ट्रातील पहिली बैलगाड्या शर्यत जी सुप्रीम कोर्टानं बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठल्यानंतर जी पार पडणार आहे ती याच मारणावरती ज्या ठिकाणी कवठेमांकाळ तालुक्यातील नांगोळे गावचा हा सगळा परिसर आहे जवळपास भर नियम आणि अटी घालून या ठिकाणी जिल्हा सांगली जिल्हा प्रशासनानं ही परवानगी दिली आणि उद्या दुपारी साधारण दीड ते दोनच्या आसपास याच ठिकाणी अनेक निर्बंध घातलेले आहेत मात्र या निर्बंधामध्ये ही बैलगाडी शर्यत पार पाडण्याचं आव्हान आपल्यासोब आयोजकांकडे असणार आहे आयोजक आहेत शिवसेनेचे नेते संदीप बाबा गि गिड्डे पाटील ज्यांना आपण दिल्लीच्या आंदोलनामध्ये पाहिलेलं आहे जवळपास सव्वीस नियम घातले आहेत अनेक कोरोनाचे देखील निर्बंध आहेत कसं नियोजन करताय या शर्यतीचं मुळात आपण जर बघायला गेलं तर हे सगळे नियम जे आहेत हे नियम आपल्याला पाळणं गरजेचं आहे कारण हे त्या पशुधनाच्या हितासाठी बनवलेले नियम आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच हे नियम बनवलेले आहेत सध्याला ओमायक्रॉनचं जर सावट पाहता कोरोनाचे जे निर्बंध आहेत हे क कशासाठी आहेत कोरोना पसरू नये ह्याच्यासाठीच आहेत त्यामुळं आपण सगळ्यांचं हे पहिलं कर्तव्य आहे की आपण हे नियम पाळले पाहिजेत प्रशासन म्हणजे काय दंडात्मक कारवाई ज्या विषयासाठी नसतं आपण नियम कशासाठी पाळले पाहिजेत पशुधनाला त्रास होऊ नये त्यानंतर लोकांना नागरिकांना त्रास होऊ नये ह्याच्यासाठी हे नियम आहेत त्यामुळं आम्ही उद्याची जी शर्यत आहे राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत करायची हा आमचा चंग आहे आणि ती बैलगाडा शर्यत आपण पहिली दुर्दैवानं प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत करतो आहे कारण फक्त पन्नास लोकांचा नियम आहे आपण पंचेचाळीसच लोकांना गावामध्ये प्रवेश देतो आहे आणि बैलगाड्यांचा सहभाग पण राज्यभरातल्या फक्त मानाच्या बैलगाड्या आपण ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळं पूर्ण कोरोनाचे नियम पाळून आपण हे आणि जे सर्वोच्च न्यायालयाचे नियम आहेत अनुसूचितले जे काही नियम आहेत ते सगळे नियम पाळून या ठिकाणी आपण ही शर्यत करतो आहे याच्यामध्ये पशुसंवर्धन विभाग असेल त्यानंतर पोलीस विभाग असेल जिल्हा प्रशासन असेल जिल्हाधिकारी असेल तर यांच्या सगळ्यांशी आम्ही वारंवार संपर्कात आहोत जे नियम अटी त्या ठिकाणी असतील तर ह्या सगळ्या अगदी आता नोंदणीपूर्ण झालेली आहे आणि बैलांचं फिटनेस जे चेकअप आहे तो सगळा सुरू आहे आणि त्या पद्धतीनंच आपण ही सगळी करतो अगदी आमची इच्छा होती पशुसंवर्धन मंत्री महोदय या ठिकाणी फिजिकल उपस्थित असावेत पण राज्यातल्या दहा मंत्र्यांनाच कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे ते त्यांच्या संपर्कात आलेले असू शकतात त्यामुळे आम्हीच त्यांना विनंती केली कुन की आपण ऑनलाईन त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या बैलगाडी शर्यतीच्या निर्णयामध्ये ज्यांचा ज्यांचा या चळवळीमध्ये सहभाग आहे मग आमच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील साहेब असतील त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल साहेब असतील त्यानंतर त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातले आमचे शंभूराज देसाई साहेब असतील त्यानंतर नितीन बानुगडे पाटील सर असतील शशिकांत शिंदे साहेब असतील बंटी पाटील साहेब असतील धैर्यशील माने साहेब असतील ही सगळी मंडळी ज्या ज्यांचं ह्या सगळ्यात अगदी भारतीय जनता पार्टीचे महेश दादा लांडगे असतील तर या सगळ्यांना आम्ही झूमद्वारे त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी उपस्थित स्थित राहावं कारण आपलं प्रत्येकाचं योगदान आहे हा काय कुठला एका राजकीय श्रेयाचा भाग नाही आहे आणि माझी पण विनंती आहे की या बैलगाडी शर्यती हा शेतकऱ्यांच्या परंपरेचा संस्कृतीचा विषय आहे आता आम्ही राज्यातली पहिली आयोजित करतोय काही दिवसानंतर समजा कोरोनाचं सावट निघल्यानंतर आम्ही पुणे जिल्ह्यातली पहिली शर्यत देखील राजमाता आमचा बैलगाडा शर्यत संघ आहे हाच आयोजित करेल आणि आपण पाहू शकता की सगळेजण कोरोनाचे नियम आमचं गाव देखील आम्ही हंड्रेड पर्सेंट लसीकरण करून घेतलं आहे गावामध्ये फक्त पन्नास लोकांनाच हे आहे सुद्धा मास्क असेल सॅनिटायझर असेल सिमटम असेल जे बैलगाडी शर्यत जे आहेत जे सहभागी होणारे गाडीवान आहेत त्यांना दोन लसीकरण किंवा प्रेक्षकांना सुद्धा सगळे नियम पाळून या ठिकाणी ही बैलगाडी शर्यत पार पडते या ठिकाणाहून बैल गाडी शर्यतीला सुरुवात होईल आणि जो शेवट आपण पाहतोय या ठिकाणचा हा दुसरा जो डोंगरागडचा भाग आहे त्या ठिकाणी हा शेवट असेल आणि ह्याच ट्रॅकवरून ही बैलगाडी शर्यत या ठिकाणी धावणार आहे आणि जे जवळपास सव्वीसहून अधिक नियम दिले आहेत यामध्ये अगदी बैलांचे पाय बांधणं असो काठी मारणं याशिवाय ट्रॅकवरती ज्या गाड्या धावण्याचे आपण सर्रासपणे प्रकार पाडतो हे प्रकार या ठिकाणी पाळले जातील अशा पद्धतीनं प्रशासनानं या ठिकाणी निर्बंध या आयोजकांना घातले आणि हे नियम पाळूनच ही बैलगाडी शर्यत घेण्याचं आव्हान आयोजकासमोर देखील असणार आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरची पहिली राज्यातली बैलगाड्या शर्यत ही कवठेमंका तालुक्यातील नागोळी गावामध्ये पार पडते आणि याकडं संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमींचं साहजिकपणे लक्ष असणार आहे कुलदीप माने ए बी पी माझा नांगोळे सांगली मंकाळ सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट